तीरथ जाता रे भाई काहे को तीरथ जाता, काहे को तीरथ जाता रे भाई काहे को तीरथ जाता। राम है साई, श्याम है साई, साई है दुनिया का त्राता। चिलम है बंसी, साई है गोविंद, शिरडी में गोकुल की जनता। रे भाई शिरडी में गोकुल की जनता। काहे को तीरथ जाता रे भाई काहे को तीरथ जाता। धन्य धन्य ती अयोध्या नगरी आणि धन्य धन्य ती कौसल्या माता। तिच्या रोम रोम आतून आनंद कसा उसळू लागलेला आहे। दाही दिशा मंगल लादाने कशा दुमदुमून गेलेल्या आहेत। आणि अशा या मंगल वातावरणामध्ये श्री राम राय रघुपुरी तिलक राम राय बर का जेते गडाचे ठाई आणि जन्माला आले आहेत बर। ओम श्री सद्गुरु साईनाथ। तरुण 16 वर्षाचे वयात निंबातळी शिर्डी गावात प्रथम भक्तास प्रगटले। केली
अखंड तप मुखी ओम प्रणवाता मंगल जप तीर्थाटन सिद्धार्थ संकल्प पुनश्च प्रकटले गोदातटी। जन्म जन्म के साथी अभी तक झगड़ा बस अप्पा। अरे मारिया जन्मे पैसा साठी खून पाडला तू त्याचा, आता तुझा बदला घेतल्याशिवाय सोडणार आहे वय तो तुला। वीरभद्रा सोड त्याला, मग पस्तावलाय तो सोड सोड म्हणतो ना वीरभद्रा सोड जोसे। अरे बिडू बिडू बिट्टू बिडू अंतिनल शाबास दुख ठेवणं लई वाईट नाही असा सोड घेऊ पुन्हा जा आता नागपंचमीला येऊन भेट मला चल पळ तो बघ कोण येतो अरे भाई यहां कोई घोड़ी नजर आई काय घोड़ी हाँ घोड़ी आज चार दिन लय हैरान झालो बघा तिच्या भाई पूरी उंचीची तपकिरी रंगाची कसले रे तुम्ही डोळा असून आंधळ गावल गावल जाते कुठे ती पड्या वावरात ये पोरा तकडे घोड़ी चरते बघ जा घेऊन ये तिला बस जरा बस लई भागलास तू दोन झुरक मार कुठल्या गावचं तुम्ही दुपखेड्याचा मी पटेल आहे सत्ता बघा चांदभाई मेरा नाम आणि घोडीच बिजली असं लई उमदे जानवर आहे बघा कशी चुकली वाट सुद्धा जान अरे माणूस चुकल वाट जानवर नाही चुकायचं दाणा पाणी खाल्लंय तिने तुझ इस्रेल कशी ती खरंय तिला समज ठाव आहे आपल्या छोट्या मालकाची शादी हाय शिर्डीला जायचं हाय खरंच आपल्या छोट्या मालकांची शादी आहे खरंच शिर्डीला जायचं पण बाबा आपल्याला कशी खबर लागली अरे मला ह्या इट्ट्याने सांगितलं ना तेवढं माझं तकदीर असं आपली आम्हाला भेट बस माफ झालं तिघी तुझी घोडी आली चल लाग वाटला तुम्ही माझ्या मनचं समज बोलून लावलं आता माझ्या मनामध्ये एकच आहे तेवढं करा सुलेमानच्या शादीला शिकली आहे बाबा नाही म्हणू नका बाबा नाही म्हणू नका असल देवाच्या मनात तर येईन मी दिदी ऐकलंस का अगं बाबा इथे शिर्डीला सुलेमानच्या लग्नाला अगं तू हरवलीस म्हणून मी सापडला बघत दादा बघत दादा लवकर जरा त्यांना सामोरी त्यांना ते आलेच हा वराड आलं वाटत अरे पहिल्या कोंबड्याला उठले
आणि बसले भाकरी बाळवायला. म्हणलं काम आवरीन, याला भाकर बी देईन आणि जाईन माळ्याला. तो ह्यो अजून खुशाल झोपलाय. जरा हळू, वाईट झोपू दे त्याला. रातभर या उघड्या हवे, झोप गावसली नसेल त्याला. कुणी सांगितलं होतं त्याला हात झोपायला? घरी चल म्हणून सतरादा पाय धरले मी. हे बघ तात्या, मी नेहरी टाकत्या वक्ताला. राहू दे, राहू दे, असं दे बाबा तुझ्याजवळ. बस बस, तू येईल आता. पण मी म्हणते एवढ्या रामपारी ह्यो गेला तरी कुठं, आणि भाकर घेऊन ह्याच्या माग मी आता हिंदू तरी कुठं कुठं. हे बघ तात्या, तू हो मोर माळ्याला बर का. मी बघते तू कुठं गावतोय काय. तात्या कोते ह्यांची आई, नावजीचे बाय दाबाई, पाटीत भाकऱ्या घेऊन डोई, रानात जाई दुपारा. ऐसे चालले कितीक दिवस, खंड नसे बाबाच्या सेवेस. प्रपंच करोनी परमार्थास, साधियले मामुलीने. अरे आज नागपंचमी, आनंद सणासुदीच्या दिवशी काय असं शिळ पाकळ्या चिवडीत बसलाय. आज एक दिवस तरी तुझं स्वाल गोड होऊ दे. बाय जा माय. तुम्ही हात राहता यो तुमचं घर. आणि एकलंच राहता का? हे आहे की संगतीला. बाबा यो तुमचा संसार. हा पोरी, ह्योच माझा संसार. पोरी काय म्हणा ना, जिपरी आहे जिपरी 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 जिपरी. चल हात लाव. अल्लाह तेरा भला करेगा बेटी. उडकतोय आणि राहत. ही काय राहायची जागा आहे का? बोलून चालून ही पडकी मशीन, गावचा उकिरडा. आता पाटील, तुम्ही चला माझ्या बरोबर नी खातर करा. अहो जागा साफ करून सारवून ठेवली. अरे हो हो, आपण विचारू त्यांना. माझ्याकडे राहतील बाबा चार दिवस. सांभाळा गाय शुंग मारे ना. हो हो. ना ना भगत, अरे बाबानू कसं सांगू तुम्हासनी. ही माझी द्वारका माई हाय. मशिदीते या अंकी बैसता, लेकुरा देई निर्भयता. चिंतेची वार्ता नुरेती. राहू दे, माफ दूर जायचं आहे तुला. आता तू काय आली तुम्ही वाटत माझ्या.
चल हो दूर। ये काम का तुझे आए हो भाकर आंधी थोड़ी घे खाऊ घे खा। घेऊन ला मग पाणी कशाने पिशील हिर आहे की बाजूला। अरे पण काय ती हिर तोंडाला लावणार आहेस बाबा फुटक भांड तर हो पाणी काढायला दे याच्यात घे। जा आता घराला वे वे जाते घाबरू नको इथं यकुराला हाय मग काम पडल्यात घरात आणि हे बघ पडी सारून ठेवली घराला त्यात पड रातचा उघड्यावर पडू नग। माय तू जशी माझी माय आहेस तशी ही भी माझी माय आहे आता रात दिन हातच। बरं मग माझी माय तोंडाची लई द्वार पर मनाची लई ग्वाड आहे। भगत बर बाबा येतो आम्ही। काय आपला वैद्यकीचा धंदा कसा अगदी बसत चाललाय पा मुळ्या फुकताच मिळतात ना। अरे ज्योतिष विचारायला कोणी येत नाही कीर्तन ठरवायला कोणी येत नाही सगळा धंदा कसा अगदी बुडीत चाललाय पा। खरंय काय खरंय आपला धंदा बुडत चालला आपण त्याला काहीतरी युक्ती सांग। अहो युक्ती आणि सोपी आहे ती कोणती आता हा दराजा कारण गावावर मी अकरायचा। अरे बरोबर माझ्या सहवासाने या घोड्याला जेवढी अक्कल आली आहे तेवढी सुद्धा तुला अक्कल आली नाही पा। खरंय अरे त्याला हात धरून बाहेर काढता येण्यासारखी गोष्ट सोपी असती तर तुला कशाला विचारलं असतं। बरोबर आहे हे बघ युक्ती अशी पाहिजे की तो तिथंच राहायला पाहिजे पण आपलं काम बिनबोबात असं झालं पाहिजे तेवढी कशी काही करायचं तीच तर गंमत आहे। अरे ही बाब ना येऊ नको येऊ नको नाही करी हे जाणवं जाते घाबरू नको इथं यकुराला हाय मग काम पडल्यात घरात आणि हे बघ पडी सारून ठेवली घराला त्यात पड रातचा उघड्यावर पडू नग। माय तू जशी माझी माय आहेस तशी ही भी माझी माय आहे आता रात दिन हातच। बरं माझी माय तोंडाची लई द्वार पर मनाची लई ग्वाड आहे। भगत बर बाबा येतो आम्ही। काय आपला वैद्यकीचा धंदा कसा अगदी बसत चाललाय पा मुळ्या फुकताच मिळतात ना। अरे ज्योतिष विचारायला कोणी येत नाही कीर्तन ठरवायला कोणी येत नाही सगळा धंदा कसा अगदी बुडीत चाललाय पा। खरंय काय खरंय आपला धंदा बुडत चालला आपण त्याला काहीतरी युक्ती सांग। अहो युक्ती आणि सोपी आहे ती कोणती आता हा दराजा कारण गावावर मी अकरायचा। अरे बरोबर माझ्या सहवासाने या घोड्याला जेवढी अक्कल आली आहे तेवढी सुद्धा तुला अक्कल आली नाही पा। खरंय
अरे त्याला हात धरून बाहेर काढता येण्यासारखी गोष्ट सोपी असती तर तुला कशाला विचारला असतं. बरोबर आहे. हे बघ इतकी अशी पाहिजे की तो तिथेच राहायला पाहिजे पण आपलं काम बिनबोबात असं झालं पाहिजे. तेवढी कशी काही करायचं तीच तर गंमत आहे. अरे बाबा मोरे येऊ नको मोरे येऊ नको नाही करी हे जानवर अजून येते दात काढायची आहे ती. अजून दात काढायची आहे. अजून दात काढायचे मग दात काढू नकोस. हा पण काय रे हे जनावर तू सांगितलं ऐकतं ना. अरे माझं नाही ऐकणार तू मग ऐकणार पुन्हा मग थांब. हे पहा हे मी सांगतो तसं कर. कसं काय मी सांगतो तेवढं केलंस की हे तुझं अजून अजून काम काय आहे ते तर करू दे अगोदर. चल माझ्या बरोबर चल सांगतो. बाबा निमगावच्या डेंगळे सावकारांनी तुमच्यासाठी खाट बनवायला सांगितले तेव्हा कशी काय बनवायची विचारायला आलोय. अरे त्या नानाला लागलं येळ. फकिराला काय करायचे खाट मी थाट घेऊन जाते सगळं. नाही नाही बाबा दादा बजावून सांगितले त्यांनी नाही बनवून दिलं तर कावतील माझ्यावर. अरे जा म्हणून म्हटलं ना तुला जा त्याला म्हणाव काव बाबावर जा तुझा. काय बाबा मारीन म्हणतो. अस मारीन म्हणतो नग जाऊ त्याच्या वाट्याला आपण बांधू आपला झोका इतर. ये भाऊ एक हातभर फरी ठेव झोक्याला आणि बाकी घेऊन जा समजत. गोकुल किशोरे आयोजी आयोजी किशन कजूला आयोजी आयोजी गोकुल किशोरे अरे त्यानं केलं म्हणून तू पण करतोस होय. अरे तू पण खेळ त्याला पण खेळू दे. समजाने कस मिळून सण खेळावं चालावं कशाला. या पुस्त्या चिंतीचा कसा होणार झोका. अरे जरा दम दम तुम्हाला काय झोका करून दिला म्हणजे झालं की नाही. अरे बांधल्यावर नाही तुटायचा त्यो. अरे तो काय तुमच्या झोक्यावानी आहे वय. यो झोका लई मोठा आहे. बघा तर खरं बांधल्यावर कसा वर वर जाईल त्यो आणि तुमचा हात बी लागतील चांदोवाला. चांदोवाला हात लागतील. बघ रामू कसा आहे माझा झोका. खरंच बाबा एवढा उंच जाईल. हा रातचा चांदोबा आल्यावर मग बघ.
जगुबा नीज बर हे येते ना आता काय काय रे बरोबर भारलाय असत त्याला आता अहो बघा तो घरी माझी करामत काम झालं पाहिजे अहो सत्र आणि करते या चक्कोर ठिकाणावर आहे का तुझं काय म्हणतो अरे जो माणूस तो आणि त्याच्यावर फरक सोडायला लावलं तुम्ही मला कुठे पिढशी आणि मी पण कुठे पिढू ये समजा पाच पुढे झालंय सोन पाळणीला सोडतोस आणि मला म्हणतोस हा मोहर येऊ नका दात काढलेला नाही थांबले का तुझे दात पाडतो असं होई उभा राहतो राहतो उभा राहतो गाव तू या तुला त्याचे दात श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम Oh,
ऐका दे मला तूच म्हणतीया एक टिप्पूसने तेलाचण पंते शिरगून राहिले ती बाबांनी जीत खरी केली उघड डोळ माझ त्या पायाची शपथ मी दारू सोडली आजपून खरं मी झेपून घेऊन येते बाबाने पंत बक्षील घेऊन झाला तर लवकर खरंच आहे बड़ी आफत आ गई है बड़ी आफत आ गई है होशियारी से काम लेना पड़ेगा होशियारी से काम लेना पड़ेगा जगुबा चल तुला बाबांच्या पायावर घालते ते भिक्षेला आलेत समोर नाही मी चालत येतो बाबा गावात पत्तीनं काय सहन केला हा चला बघा तरी पोराकडं तू घेऊ नकस मी बंदोबस्त करतो तिचा तवर ही उजी दे त्याला पाण्यातून आई बाबा आलं बरं का रिक्षेला बाई रामाय आज भाकर तुकडा नका मला गव्हाची भिक्षा काय गव्हाची भिक्षा अगं भय ती मर्याई लय वखोकली संघ गाव घेऊन टाकायला कमी करायची धारीची तिला एकदा थंड करतो कुठं नेला त्याला काही नाही सकाळपासून झोपलाय सारखा जरा मोकळं वाटावं म्हणून बाहेर आणलं त्याला चला चला घरात चला चला वारं लागेल त्याला अवदस्तीनं माझ्यावर चाल केली माझी पोरं गेल्याला सुरुवात केली तुम्ही माझी परीक्षा पाहते काय पीट करून टाकतो तिच्या करणीच आणलंस म्हणून हतर तरी आलो आता हीच माझी शिरडी याद आहे ना तुला तूच माझी भेट घालून गेली सत बाबाची बाबा बाबा पण माझे हात तुम्हाला कसे पोचणार वाटलं डोळे मिटताना एकदा तरी डोळे भरून पाहिले अरे मी माप इसरल पण ही एक कशी इसरल हे पगले तुझे याद दिला ना भूलना मत बाबा बाबा मी जर नाही नाही इथं माझी पोरं मला मारायला टिकली आहेत नाही 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 मैं जा रहा हूं बाबा हाँ हाँ मालूम है मुझे जा तू जा
माझे माय ठीक वक्ताला आलीस तू बाबा आता तू बस बाजूला बसत नाही मी पडतो आता गेलं पाहिजे मला तुम्हा तर जात थांबूनच नाही तर तेवढंच थांबवता खटणीला श्यामा भगत तुम्ही काळजी करू नका जवळ इथं जात फिरतंय तवर दगा नाही गावाला गेलं पाहिजे मला असं काय बोलता बाबा फक्त तीनच दिस तुमचा नाही मी परत येईन मी पर जाताना मात्र खंड पाडू देऊ नका तुम्ही काही काळजी करू नका बाबा मेरी लाज रखना अशी येळ गाठलीस ती सटवी माझी परीक्षा बघते तकड आणि तू आडून बसलास हाकड बाबा बाबा अखेर तू मागे आज येळ्या आरं मरणाला भेटतोस आलो ते कधी कुणाला चुकवता आले वय तू काही कुणाचं वाईट केलं नाहीस तुला कसली भीती अल्लाची याद कर बाळम भट केव्हा अक्कल यायची तुला काय बाळम भट केव्हा अक्कल यायची तुला काय झालं काय झालं काय फकीराला हे सामान चुकलं राहू दे मंडळी अहो उचला त्याला किती कवकाळून बसणार तीन दिवस होऊन गेले उचला ही घाल उचला आता मेल्या मुडद्या त्याच्या का जीवावर उठलात आणलं सामान ते ठेव तर येईल तुझ्या रुपयाला बाबा बाबा वाचवा माझ्या बाळाला अहो कुठं झाला काय करतात दुर्वा तुम्ही घालवला माझ्या जगूला शेवटपर्यंत बाबा बाबा करत होता त्यांच्या पायावर घालते त्याला म्हणजे नाही शेवटची इच्छा तरी पूर्ण होईल मग काय करतात ऐका माझं आजपर्यंत खूप ऐकलो तुमची पापणातली माझ्या बाळाला आणि मी घालून बसले त्याला दुर्वा बाबा बाबा मी असा काय अपराध केला म्हणून ही कठोर शिक्षा केलीत मला मी कधी तुमच्या झोळीमध्ये चार दाणे घातले नाहीत पण बाळाची शपथ अन्नावर बसल्यावर तुमचं नाव घेतल्याशिवाय तोंडाला घात लावला नाही हा काय माझा अपराध झाला तुमच्या मशिदीची पायरी चढून कधी हात जोडले नाही पण घरी देवारातल्या देवाला फुलं वाहिली ते पण मनामध्ये तुमचं स्मरण करून बाळाला शेवटच्या घटकेला पाणी घातलं ते सुद्धा तुमचं नाव घेऊन हा काय माझा अपराध झाला मी आतापर्यंत मनानं तुमची पूजा केली असेल ती जर तुम्हाला पोचली असेल तर माझा बाळ मला परत द्या माझा बाळ मला परत द्या यायला येळ झाला मला मला ठाव आहे सुंदर माझी माय या शेडीत मी पाण्याचा पहिला घोड घेतला तर तू झिपरीला दिलेला पाण्याचा हे मी कसं विसरेन तुझा बाळ तुला परत हवा नव काय मग एक करशील सांगा सांगा ठेव बाळाला धुमीजवळ
अंगे पीर घे अन गाव चोबर रंगोली घाल पण कशी घालशील गाढ म्हणत डोळ्याला टिपूस नाही आणायचं करशील एवढं करीन बाबा गावाला तर घाल पण सारा दुनियाला रांगोळी घालीन माझ्या बाळासाठी मग गा पण लवकर बघतेस का घे बाई घे तुझं बाळ मिळत तुला परत बाबाच्या तोंडचं बोल आहेत बाई नाही कधी आजवर खोटं झालं हे बघ तू बोलला तसंच कर गाणी म्हणत म्हणत जा जा बाई जा पळ जा बाई जा बाई मिळू द्या माझ्या बाळ मला परत माझ्या कातड्याचे जोडे करून घालीन बाबांच्या पायात बाबांच्या कृपेनं सर्व काही ठीक होईल जा बाई जा निरशील
संजीवनी निरवधी निरशीलतयाची व्याधि उपाधि जाची श्रद्धा निरंतर। खर मला सोडून गेलं होतं बाबा, किती आघात आहे तुमची लीला। वय बाबा, नाही तर आज कोण काळ झाला असत। कुठे लाल रात्री श्रेय बाबा। जगू 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 जगू, तू आज म्हणजे डोळे उघडलेस बाबा। बाबा या पात्राला क्षमा कर। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अरे अगले महीने क्या किया अल्लाह माने। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। रावसाहेब तांदूळ करायच ना कशी गणोपन। या शिर्डीच्या साईबाबाचं फारच प्रस्थ माझं दिसतंय। चिमुटभर राख अंगाला फासली की लागले लोक पाठीमागे धावायला। तर काय हेच पाहण या दिंड्या काय यात्रा काय। मग का नाही फटकी फैलावणार। काय कुलकर्णी शिर्डीहून पटकीचा रिपोर्ट आणलाय। काय हो आपल्या तालुक्यात तर पटकीनं अगदी कहर केलाय आणि तुमच्या शिर्डी गावात एकही केस नाही। चमत्कार आहे। ये धन्वंतरी बसलाय ना का। कोण तो साईबाबा। नाही म्हणाला एक पोर दगावलं होतो रावसाहेब आमच्या दिगंबर शास्त्र्यांचं। पण काय सांगू रावसाहेब आम्ही प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलं। आईनी मेलेलं मूल मशिदीत आणून ठेवलं आणि बाबांनी बघा हा हा म्हणता उठवलं। असं हो ऐकलं सहस्रबुद्धे। आणखी काय काय ऐकलंय म्हणे एवढ्या त्या तिसबळ फळीवरती झोपतो काय पाण्याचे दिवे लावतो काय म्हणजे समजा खोटा समजला हो तुम्ही। आमच्या समोर घडलेल्या त्या गोष्टी साऱ्या। एकदा येऊन जाणं शिर्डीला रावसाहेब म्हणजे पटेल तुम्हाला। ठीक आहे बघू पुढे। सहस्रबुद्धे कुणाला तरी पाठवून याची नीट चाचणी करून आणा मगच मी या रिपोर्टावर सही करीन। बरं येऊ आता रावसाहेब। या म्हणजे ही कुठली तयारी। आम्ही शिर्डीला जायचं ठरवलंय नाना। मैने फकीराच्या आणि बैराग्याच्या अंगाऱ्या घुपाऱ्यांनी का कुठे पोरं जगतात। आपला नाही विश्वास पो असल्या गोष्टीवर। माझ्या नशिबातच जमून नसेल तर तुमचा विश्वास तरी कसा बसणार आणि तुम्हाला जायची बुद्धी तरी कशी होणार। नाही जाता मी झालं खुळी खुळी। अगं आम्ही नाही येत म्हटलं का पण मला त्याच्याबद्दल नीटशी माहिती नाही। अगं तो हिंदू आहे का मुसलमान आहे हे सुद्धा मला माहित नाही। अगर रटा रटा उकळतेस पण त्याला अजून उमगलं नाही सांग त्यासनी
बोल, मी हिंदू है का मुसलमान? अगर रटरट काय सांग चला, बोल मी हिंदू है का मुसलमान? मला वाटलं होतं आपल्या समजांचा धर्म एक आहे, मग समजांचं धान्य एका हंडीत पकवलं म्या नका मला तुमचं घेऊन जा तुमचं तुम्ही बोट पाच पण एळ्यानो अन्न एक यावर लिवले का धर्माचं नाव आई यावर नाही लिवलं धर्माचं नाव ज्या जमिनीतून हे उगवलं त्या जमिनीवर बी नाही गावणार धर्माचं नाव ज्या इस्तवावर हे पकवलं त्या इस्तवावर बी नाही सापडायचं धर्माचं नाव हे दिलं कुणी या धर्मानं अरे नाही रे बाबा नो नाही हे दिलं एकाच देवानं त्याला तुम्ही काय बी नाव द्या कोई राम कहो कोई रहीम कहो कहो कोई रहीम कहो देश कहो कोई भक्त कहो राम कहो कोई रहीम कहो येश कहो कोई भक्त कहो अड़मास की देह बनी है की सबके हम सकल पुत्र है भैस भाव सब दूर निवारे सब दूर निवारो राम कहो रहीम कहो राम कहो रहीम कहो राम कहो रहीम कहो राम कहो कोई रहीम कहो येश कहो कोई भक्त कहो राम कहो कोई रहीम कहो येश कहो कोई भक्त कहो राम कहो कोई रहीम कहो राम कहो कोई रहीम कहो राम कहो कोई रहीम कहो एक सूरज के अनंत किरण घट पूरन एक निरंजन जगमग ज्योत जगे प्यारो राम कहो रहीम कहो राम कहो रहीम कहो राम कहो रहीम कहो राम कहो कोई रहीम कहो येश कहो कोई भक्त कहो राम कहो कोई रहीम कहो येश कहो कोई भक्त कहो राम कहो कोई रहीम 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 कहो काय रे नाना झाली का चाचणी तुझ्या मनासारखी आता तरी करशील ना सही डोळे मिटून त्या रपोटावर लाजवू नका आता बाबा सोनं परखलं नव्हतं त्यावेळेस ही माझी मुलगी मैना तिला आणलंस वय या कृपेला बघतो कसं नाही घरात पाळणं आलं हात आशीर्वाद पाहिजे आहे मला बरं बाबा घेऊ परवानगी इराज मला तुझ्या त्या फौजदाराला दे लावून
गणू काकांविषयी म्हणताय ते? हा बोरी, चालाक है मेरी बेटी, देतो पाठवून त्याला। चरण काल वंदिले वंदिले चरण कमल वंदिले वंदिले चरण कमल वंदिले वंदिले चरण कमल वंदिले। थांबलीस का ग? अगं भैया फौदर, अकडं कुठं कुठं दाऱ्यावर निघाला आहे? मी चाललोय शिर्डीला। रंग्या बघ, फौजदार जी येते ती शिर्डीला, आम्ही बी तसंच निघालो बाबांना मुजरा द्यायला। तुला मुजरा बिजरा काय नाही हा, मामलेदार साहेबाचा हुकूम आहे म्हणून चाललोय। फौजदार असं चिड्यामाने खेचून घेतात बाबा समजायला? ते नाही पटायचं बाबूला, जे सोडून आणायच्या भेटलं तेव्हा एखादी ठाक्याची लावणी गेली। होऊन त्याला म्हणतात तमासगीर। टाकू तुझ्या त्या साईबाबाला सवाल म्हणजे हे काही इच्छा न झालं। तुझ नाव सीता बेद्री नाही का? पण तमाशातलं राधा। राधा? वा राधा, सवाल साधा पुसते राधा। अरे गोविंदा 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 सवाल साधा उस तेरा राधा नाही चुकलं पोरी। ज्यानं सवाल टाकला त्याला जबाब मिळला। अगं एका हाताने टाळी कधी वाजवलं काय?
चाहत जवाब हजम करायची ही तर ताकत नाही तर सवाल टाकतो कशाला कशाला आला त्या फकीराकडे कशाला आला त्या गोसाळ्याकडे कशाला आला त्या बहिराग्याकडे चल हट का घम ही इतना चाल सुटलं माझं चल हट जवाब हजम करायची ही तर ताकद नाही तर टाकतोच कशाला सवाल कशाला आला त्या फकीराकडं कशाला आला त्या बैराग्याकडं कशाला आला त्या गोसाळ्याकडं चल हट का घाल ही इट टाळक्यात शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर सद्यभक्ती चंद्रभागा भाव पुंडलिको उभा याहो याहो अवघे जन करा बाबाशी वंदन अरे वा पाहिलं तंडा साहेब कुणाचं पत्र आहे गणोपम सहस्रबुद्ध्यांचं हा हा शिर्डीहून आलंय शिर्डीहून केवढा फरक पडलाय गणोपंतांच्या वृत्तीत हा हा मुक्काम शिर्डी साष्टांग नमस्कार हा हा आता नोकरी फक्त साई चरणाची वा वा नोकरीचा राजीनामा पण पाठवून दिला ऐकलं हो हा वांद्र्याचे श्रीमान अण्णासाहेब दाभोळकर आपल्या इथं आले असतीलच आपण त्यांना कळवलं होतं वाटतं मी येणार हो मी बोललो होतो एकदा असा त्यांना ही बातमी जरूर दे बाबांचा दास गणू वा वा दास गणू वा कमाल आहे की नाही फौजदारी पेशातला माणूस आणि त्यातून रंगेलगडी अहो लावण्या करता करता हयात गेली याची पण आता पहा भक्ती मार्गाकडे कसा ओढला गेलाय तो साईची कृपा झाल्यावर असं न घडेल तरच नवल खरं आहे तुमचं म्हणणं हा हा याहो याहो अवघे जन करा साईसी वंदन गणू म्हणे बाबा साई धाव पाव माझे आई वा देवा वा काय प्रासादिक वाणी आहे कितीही वाचलो तरी मनाचं समाधानच महिने हे पहा गणोपंत सहस्रबुद्ध्यांचं पत्र आलंय पण आता गणोपंत तो गणोपंत राहिला नाही आता दास गणू झालेत ते म्हणजे माझे पंढरपूर
ना ना ऐकलं का नको खाली या माधव अरे माधव जा लवकर त्या सुनीला घेऊन ये पोरीची व्यवस्थित सुटका होईपर्यंत मला जरा काळजी वाटते बाबांवर श्रद्धा असल्यावर सर्व काही ठीक होत श्री सद्गुरुनाथ साईनाथ श्री सद्गुरुनाथ साईनाथ श्री सद्गुरुनाथ साईनाथ बाबा तू पहाटच खानदेशला चाललास ना का होय बाबा वाटत जामनेरला उतर तिथं मामलेदार नानासाहेब चांदोरकर त्यांच्या घरी जा आणि ही उद्दिष्टना दे आणि मग मोर जा पण बाबा पण बिन खाई नाही वाऱ्यावानी जा मी आहे तुझ्या संगती बरं बाबा शिर्डीहून बाबांनी उडी पाठवले महिन्याला जात हो लवकर पोटात जाऊ दे हा हीच रक्षा विभूती उदी हीच संजीवनी निरवही निरशील तयाची व्याधी उपाधी जाची श्रद्धा निरंतर अण्णा नातू झाला मला मी सद्गुरुनाथ साई ना अरे माधव कुठे गेला हा माधव अरे माधव अरे माधव आहेच कुठे अरे साई चालू ना मुलगा झाला जा जा साखर आहे लवकर जा लवकर इतकी वेळेवर उदी पाठवलीस हो तुम्ही बाबांना त्याची काय त्यातून आपण स्टेशनवर टांगा पाठव ना टांगा मी नाही बोल टांगा पाठवला मला कल्पनाच नव्हती तुम्ही येणार ही साखर घ्या पहिला मान तुमचा आधी तोंड गोड करा मग तो लाल डगलेवाला शिपाई तो टांगा तो उमदा घोडा आलं ठर कुठला टांगा कुठला शिपाई नटनाटकी ही माऊली साई संकट समयी धावत येई भावापायी भक्तांच्या श्री सद्गुरुनाथ साई श्री सद्गुरुनाथ आग बाया 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 अरे देवा 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 अरे झालं तरी काय भिंत झाला
तला विंचू तला विंचू तावला विंचू तला विंचू तला विंचू तावला विंचू तावला विंचू तावला विंचू 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 अरे जिसत नहीं जो अरे पिस्तल कसा काम क्रोध मोह रूपी विंचू तावला काम क्रोध मोह रूपी विंचू तावला काम क्रोध मोह रूपी विंचू तावला असा असय असा उमगल काम क्रोध मोह रूपी विंचू तावला काम क्रोध मोह रूपी विंचू तावला पंच प्राण व्याकुळ झाला त्यान माझा प्राण चालला पंच प्राण व्याकुळ झाला त्यान माझा प्राण चालला सर्वांगाचा दाह चालला कसं विंचू चावला विंचू ताला विंचू ताला विंचू चावला विंचू ताला विंचू ताला विंचू चावला काम क्रोध मोह रूपी विंचू चावला काम क्रोध मोह रूपी विंचू चावला मानव इंगळी अति दारुण मजनांगी मारली तिन त्या इंगळीची वेदना सर्वांगी जाण विंचू ताला विंचू ताला विंचू तावला विंचू ताला विंचू ताला विंचू तावला काम क्रोध मोह रूपी विंचू तावला काम क्रोध मोह रूपी विंचू तावला मोह पायकर इंचू तावला इंचू तावला इंचू तावला मग आता हे इंचू आता उत्तर रे तमो गुण माग साधा लवा सत्व गुण अंगारा तमो गुण माग साधा लवा सत्व गुण अंगारा एका म्हणे जाना जाना एका म्हणे जाना जाना एका म्हणे जाना जाना करील शांत झर धरा करील शांत झर धरा उतरला 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 काम क्रोध मोह रूपी विंचू 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 उतरला